नमस्कार ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण मटकीची उसळ बनवणार आहोत। मटकीच्या उसळसाठी लागणारं साहित्य, 2 मध्यम आकाराचे कांदे इथे चिरून घेतलेले आहे, कोथिंबीर, मिरच्या, 1 टोमॅटो, लसूण आल्याची पेस्ट ठेचून घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, हिंग, घरी बनवलेला गरम मसाला, धने पावडर, हळद आणि मोड आलेली मटकी। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कुकर ठेवून तेल तापवायला ठेवलेलं आहे। सर्वात प्रथम मोहरी तळतळली की जिरं घालायचं आहे। जिरं हाताने चिरून टाकले की त्याची चव खूप छान लागते। आता आपली फोडणी तळतळली, थोडा हिंग, मिरची 1 मिनिट परतून घ्यायची आहे। कांदा कांदाही आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला थोडा गुलाबसर होऊ द्यायचा आहे। आता आपण लसूण आलं पेस्ट घालणार आहोत। ती कांद्यावरच घालायची आहे। ती पेस्ट आधी घातली तर ती खाली चिटकते, म्हणून ती पेस्ट कांदा गुलबट झाल्यावर घालायची। आता आपला कांदा झालेला आहे, यात आपण टोमॅटो घालूया। पण आपण 1 मिनिट ठेवू देऊ। थोडा वेळ झाकण ठेवलं की आपलं टोमॅटो लवकर शिजत। आपलं टोमॅटो 1 मिनिट परतून झालंय। यात आपण मसाले घालूया। 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला। आता हे छान मिक्स करून घेऊ। हे मसालेही आपण 1 मिनिट परतून घेऊया। मसाले परतले गेले आहे। आता यात आपण मटकी घालू। छान हलवून घ्यायची आहे। मसाले आणि मटकी एकजीव करून घ्यायची आहे। यावर झाकण ठेवून थोडं पाणी घालायचं आहे। या वाफेवरचंच पाणी खाली पडतं, त्यामुळे जास्त मटकीत पाणी घालायची गरज पडत नाही। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी जाड मीठ वापरते। वाफेचं पाणी खाली पडल्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही, पाहू शकता तुम्ही। आता आपण कुकरचं झाकण लावून 1 सिटी करून घेऊ। पाहू शकता तुम्ही आपली भाजी छान शिजली आहे। हे बघा,
यावर थोडी कोथिंबीर घालूया। अशा प्रकारे आपण झटपट भाजी बनवली, काहीच वेळ लागलेला नाहीये। इथे आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे। झटपट होणारी अशी मटकीची उसळ आपली तयार झालेली आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।